नमस्कार मित्रांनो, सिंधुजन अकादमीच्या वतीने ही जी व्याख्यानमाला चालू आहे त्याचं आजचं 143वं पुष्प आणि आजचा आपला विषय आहे स्वराज्याचे चलन। मी आशुतोष पाटील आपल्या सर्वांचं या व्याख्यानामध्ये स्वागत करतो। आज आपण शिवाजी महाराजांच्या चलनाबद्दल विविध माहिती जाणून घेणार आहोत, तुम्हाला ती नक्की आवडेल अशी आशा आहे। आज आपण त्या माध्यमातूनच वेगवेगळे पैलू जाणून घेणार आहोत, त्यांनी कशा पद्धतीची नाणी पाडली, काय पाडली। आजपर्यंत आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लेक्चर्स या ठिकाणी ऐकत आलेलो आणि मोठ्या मोठ्या विद्वानांचे लेक्चर्स आपण या ठिकाणी ऐकले। आज आपण या ठिकाणी एक वेगळा विषय म्हणजे स्वराज्याचे चलन, शिवाजी महाराजांचं चलन कसं होतं त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। तर आधी तर हे जाणून घेऊया की मागच्या वेळी म्हणजे मी या अगोदरही या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे, त्यावेळी आपला विषय होता की हिस्ट्री ऑफ इंडियन न्यूमिस्मॅटिक, भारतीय चलनाचा इतिहास हा आपला विषय होता। आणि त्यावेळीही बऱ्यापैकी लोकांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला होता, त्याबद्दल सर्वांचे आदर होते आणि आज या विषयाला आपण सुरुवात करूया। तर काल शिवजयंती झाली, त्यानिमित्त तुम्हाला शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे स्वराज्याचे चलन। आता स्वराज्याचे चलन नेमकं काय हे आधी, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आपलं राज्यभर केलं नाही तर राज्याच्या राज्यभर करताना त्यांनी एक आणखी मोठी घटना राज्याभिषेकाच्या वेळी घडली होती, आणि ती म्हणजे शिवाजी महाराजांनी टांगसाळीत केलं स्वतःचं चलन, त्यांची स्वतःची करन्सी। तर एक अभिषिक्त राजाला स्वतःचं चलन चालचा अधिकार असतो, जसा औरंगजेबाला होता, पण अफजल खानाला नव्हता। अफजल खान हा सरदार असल्यामुळे त्याला नाणी टांगसाळीत करण्याचा अधिकार नव्हता, त्याचा शिक्का होता। शिक्का हा वेगळा असतो आणि नाही असतं, पण शिवाजी महाराजांनी जे आहे, शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाणं चलनात आणून एक मोठं धाडसाचं काम केलं होतं। ते धाडसाचं का होतं मी असं का म्हणतोय ते आपण पुढे पाहूयातच, पण आपण या व्याख्यानात आता सुरुवात करूया। तर मी तुम्हाला प्रत्यक्ष काही नाणी या ठिकाणी दाखवणार आहे की जी शिवाजी महाराजांनी टांगसाळीत केली होती। आपण हे दोन पद्धतीतून घेणार आहोत, एक तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला पीपीटी या ठिकाणी दाखवेल आणि त्या पीपीटी सोबत मी बोलेन सुद्धा, म्हणजे तुम्हाला ती नाणीही दिसतील आणि त्यांची माहितीही होईल। चला तर मग सुरू करूया स्वराज्याचे चलन। तुम्हाला नक्की हे व्याख्यान आवडेल अशी आशा, आणि शेवटपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा। ओके, कॉइन्स ऑफ स्वराज्य म्हणजे स्वराज्याचे चलन। तुम्ही आता स्क्रीनवर जे पाहत आहात ती ओपनिंग स्लाइड आहे, आणि तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांचं चित्र दिसतंय, दुसरीकडे खाली नाणं दिसतंय। कोणतं नाणं आहे आता ते पाहूया। शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक समयी म्हणजे 1674 दोन प्रकारची नाणी टांगसाळीत केली होती। त्यातलं पहिलं होतं शिवराई, जे आपण बऱ्यापैकी परिचित आहोत, मीही बऱ्यापैकी त्यावरती वारंवार लिहित असतो माझ्या प्रोफाईलवरती, आणि तुम्ही त्याबद्दल ऐकूनच असाल कोण असाल। तर ही आहे शिवाजी महाराजांची शिवराई, ज्याला आपण एक शिवराई म्हणतो। आता या शिवराई नाण्यावरती पुढील बाजूने श्री राजा शिवा आणि मागच्या छत्रपती असं लिहिलं असतं, जे तुम्ही पाहू शकता। आता यात विशेष काय, हे नाणं या पद्धतीने पाडण्यामागे विषय आहे, शिवाजी महाराज ज्यावेळी होते त्यावेळी मुघल राज्य हे मोठ्या प्रमाणात होतं। तिथलं लिखाण असू द्या, भाषा असू द्या, प्रांत असू द्या, लोक असू द्या, नाणे असू द्या, या सर्वांवरती जे आहे फारसी आणि उर्दूचा बऱ्यापैकी प्रभाव पडला होता। हे सर्व असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वतःची पुणेरी लिपीत नाणी पाडणं ही एक मोठी दूरगामी घटना होती, आणि त्याचा आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते। बिंदूमय वर्णामध्ये पुढील बाजूला श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला दोन वेळी छत्रपती असे नाण्यावरती लिहिलेलं आहे। ही आपली पूर्ण शिवराई आहे। या नाण्याचं वजन साधारणतः 11 ते 13 ग्रामच्या सुमारास असतं। ही जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय ही श्री किरणकर रांडे यांच्या संग्रहातली शिवराई आहे, गोष्टी पाहणार आहोत ऐकले नसतील यापूर्वी किंवा माहिती नसतील तुम्हाला, याचे उल्लेख त्यामध्ये वारंवार येणार आहेत, त्यामुळे आधी हे जर जाणून घेतलं तर तुम्हाला ते जाणायला सोपं जाईल। हा आहे शिवाजी महाराजांचा सुवर्ण होत, जो तुम्ही मुंबईच्या जे म्युझियम आहे, मुंबईचं प्रिन्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम जे आहे, त्यामध्ये तुम्ही होऊन जाईल पाहू शकता। या होण्याचं जे वजन आहे ते साधारणतः 2.8 ग्रामच्या सुमारास असतं, आणि हा सोन्याचा असतो।
ओके आणि याची कर्टसी आहे टोळीवाला ऑप्शन्स. मागे हा टोळीवाला ऑप्शन्सला विकला गेला होता. ओके सो तांब्याचं नाणं आपण पाहिलं आणि सोन्याचं नाणं पाहिलं. ही दोन मुख्य नाणी शिवाजी महाराजांनी टांगसाळ केली होती. आता या नाण्यावरही जर तू पाहिलं तर तुम्हाला दिसेल की पुढील बाजूनी देवनागरी लिपीत श्री राजा शिव आणि मागच्या बाजूनी छत्रपती असा बिंद वर्तुळामध्ये उल्लेख किंवा लेख जो आहे तो आहे. आता मोठा प्रश्न त्यामागे एक आहे. आपण ज्यावेळी इतिहासाचा नाणशास्त्राचा कुठल्याही विषयाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला हे पाहायला लागतं की कुठलाही विषय अचानक रूप घेत नाही, त्याला कुठला तरी बॅकग्राऊंड असतं, त्याला कुठला तरी बेस असतो. आता आपण पाहूया शिवाजी महाराजांच्या नाण्यांना बेस कशाचा होता किंवा बॅकग्राऊंड कशाचं होतं. शिवाजी महाराजांचं तांब्याचं नाणं आपण पाहिलं. तांब्याचं नाण्याचं वजन आहे 12 ग्राम किंवा 11.5 ग्राम 12 च्या सुमारास त्याचं वजन आहे. आवाज सुस्पष्ट येत नाही असं ब्रिजेजी म्हणतायत. सर आता येतोय का आवाज? मला एक वेळ जर कल्पना दिली तर मग मी कंटिन्यू करतो. फक्त कमेंट होऊन कळवा एक वेळ आवाज सुस्पष्ट येतोय का. मला वाटतं आवाज येत असेल, कंटिन्यू करतो. तरीही प्रॉब्लेम होत असला तर मला प्लीज कमेंट मध्ये कळवा, मी सुधार करेल. ओके तर तांब्याची नाणे आपण जे पाहिलं तर त्यावरती श्री राजा शिव छत्रपती लिहिलेलं होतं आणि त्याचं वजन 11 ते 12 ग्रामच्या सुमारास होत. मग प्रश्न हा उभा राहतो की त्या काळामध्ये त्या काळातली जर आपण मुघलांची करन्सी पाहिली, मुघलांचे कॉइन्स पाहिले, तर मुघलांच्या तांब्याच्या नाण्याचं वजन साधारणतः 20 ते 22 ग्रामच्या सुमारास असतं. पण शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्याचं वजन जे आहे ते फक्त आणि फक्त 11.5 ते 12 ग्राम येतं. मग असं का आणि शिवाजी महाराजांनी हे नाणं या परिमाणावर का पाडलं किंवा हे परिमाण नेमकं कोणाचं होतं? तर शिवाजी महाराजांची जी कॉपर करन्सी होती, तांब्याची नाणी जी होती शिवराई, ती निजाम डिनॉमिनेशन वरती बेस्ड होती. निजाम डिनॉमिनेशन म्हणजे निजाम परिमाणावरती. निजामांची नाणी साधारणतः याच वजनामध्ये येतात, 13, 14, 15 ग्रामच्या सुमारास. शिवाजी महाराजांनी तेवढ्या वेटची नाणी नाही पाडली पण नियर अबाउट त्याच रेंजमध्ये जे आहे शिवाजी महाराजांचं नाणं जातं. आता हे जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय हे एक नाणं तुम्हाला पाहायला मिळेल. हे आहे कॉपरचं तांब्याचं नाणं आहे आणि याचं वजन 15 ग्राम म्हणजे जवळजवळ 15.25 ग्रामच्या सुमारास याचं वजन आहे. आता हा तर फार हेवी आहे, म्हणजे आपल्याकडे 12 ग्राम पर्यंत रेग्युलर कॉईन येतो पण हा 15.5 ग्रामच्या सुमारासचा कॉईन आहे. हा शैलेन भांडारेंनी इंडियन कॉईन सोसायटीच्या एका बुकमध्ये 1991 पब्लिश केला होता. आणि हा हे नाणं फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण हे की हे रेग्युलर करन्सीमध्ये बसत नाही. रेग्युलर करन्सीचं वजन 12 ग्रामच्या सुमारास येतं पण याचं वजन 15.25 ग्राम आहे, जे की परफेक्ट निजाम डिनॉमिनेशन येतं. म्हणून एक आपल्याला विचार करता येतो की शिवाजी महाराजांनी जे त्यांचं तांब्याचं नाणं पाडले ते निजाम डिनॉमिनेशनवरती पाडलेलं आहे. तर ही हा त्याचा बेस आहे शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्याचा निजाम डिनॉमिनेशन. आता नेक्स्ट आपण बघूया की शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या नाण्याचा बेस काय होता किंवा बॅकग्राऊंड काय होतं. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं 17व्या शतकातलं राज्य जे होतं त्याच्या 100-150 वर्षापूर्वी विजयनगर साम्राज्य होऊन गेलं होतं, म्हणजे विजयनगर साम्राज्याचा अस्तही त्यावेळी झालेला होता. मग विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला असला तरी विजयनगर साम्राज्याची करन्सी संपली होती असं नाही. करन्सी काही प्रमाणात का होईना चलनात होती, करन्सी चलनात होती. मग शिवाजी महाराजांनी जी नाणी आहे आता करंजी विजयनगर साम्राज्याच्या करन्सीपेक्षा जास्त प्रमाणात करन्सी ही मुघलांची चलन होती ही सत्यता आहे. पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी आपली नाणी मुघलांच्या डिनॉमिनेशनवर, म्हणजे मुघलांचं डिनॉमिनेशन ऍक्च्युली इट वॉज व्हेरी हाय, कारण की मुघल सोन्याचं नाणं हे 12 ते 12.5 ग्रामचं येतं किंवा 11.5 ग्रामचं येतं. एवढं मोठं सोन्याचं नाणं शिवाजी महाराजांना पाडणं शक्यच नव्हतं, कारण की त्यावेळेची सगळी राजकीय आणि ही परिस्थिती पाहता ती पॉसिबल वाटत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मग डिनॉमिनेशन कोणतं घेतलं तर होन हे डिनॉमिनेशन शिवाजी महाराजांनी घेतलं आपली स्वतःची नाणी पाडण्यासाठी. आपण शिवाजी महाराजांचं सोन्याचं नाणं पूर्वी पाहिलं त्याचं वजन 2.8 ग्राम होतं. आता हे जे तुम्हाला स्क्रीनवरती सोन्याचं नाणं दिसतंय हे नाणं आहे विजयनगर साम्राज्यातल्या सदाशिवराय या राजाचं. आता सदाशिवराय या राजाच्या या नाण्याला सुद्धा शिवराई होन असंच म्हटलं जातं. याचे अनेक संदर्भ जे आहेत ते काही ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात. हे सदाशिवरायचं शिवराई होन नावाचं हे नाणं आहे. याचं जर तुम्ही वजन पाहिलं तर 3.5 ग्रामच्या सुमारास याचं वजन आहे. आणि वन पावडा वन होन
असं याचं त्यावेळी मूल्य होतं की 3.5 रुपया सुमारास जातं. आता 3.5 ग्रामचं शिवाजी 3.5 ग्रामचा हा जो होम तुम्ही बघताय शिवाजी महाराजांचं जे नाणं होतं ते 2.8 ग्रामचं होतं. आणि जर याचं कम्पेअर केलं तर आपल्या लगेच लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी त्यांचं जे सोन्याचं नाणं आहे ते या विजयनगर साम्राज्याच्या सोन्याच्या करन्सीच्या बेसवरती टांगसाळीत केलं होतं. इथपर्यंत क्लिअर झालं असेल असं मला वाटतं. म्हणजे आपण आता जे दोन कन्सेप्ट पाहिले की शिवाजी महाराजांची नाणी कशी होती बेसिक, आणि दुसरं म्हणजे की त्यांचं बॅकग्राऊंड किंवा बेस काय होता. तर तांब्याच्या नाण्याचा बेस होता निजाम कॉइन्स आणि सोन्याच्या नाण्याचा बेस होता विजयनगरचे कॉइन्स. आणि या शिवाजी महाराजांच्या नाण्यालाही होनस म्हणतात, या नाण्याला सुद्धा साधारणतः होनस म्हटलं गेलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याकडे येतो तो म्हणजे व्हेन शिवाजी महाराज स्टार्टेड हिज ओन कॉइन्स. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वचलनाची स्वराज्याच्या चलनाची सुरुवात कधी केली. आता हा प्रश्न का उपस्थित होतो हे आधी क्लिअर करतो. याचं कारण हे आहे की आता आपण जी डॉक्युमेंट्स पाहणार आहोत ही सगळी असल डॉक्युमेंट्स आणि ही सगळी कंटेम्पररी डॉक्युमेंट्स आहेत जी त्या काळामध्ये लिहिल्या गेलेली आहेत किंवा त्याच्या थोड्याफार नंतर लिहिल्या गेलेली आहेत. हा प्रश्न का उपस्थित होतोय तर शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा काही बकरींमध्ये काही पुस्तकांमध्ये असे उल्लेख आहेत शिवाजी महाराजांनी काही म्हणतात शिवाजी महाराजांनी चलन हे राज्याभिषेकाच्या वेळी सुरू केलं, तर काही म्हणतात शिवाजी महाराजांनी आपलं चलन त्यापूर्वी म्हणजे 1664 ला सुरू केलं. आता 1664 सुरुवात करूया आणि त्यानंतर शेवटला आपल्याला सगळ्यांना कळेलच की नेमकं शिवाजी महाराजांनी चलन कधी सुरू केलं. आता आपण 1664 पासून सुरू करूया. हे खाफी खानाची बखर. खाफी खानाने मुंताकबू इलुकाम नावाचा हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. त्यामध्ये बघा 7th year ऑफ द रेन दॅट इज 1074 म्हणजे औरंगजेबाचं राजवर्ष आहे. 1664 यामध्ये मी 6वी ओळ जर बघितली, 8वी ओळ जर बघितली मी त्याच्याकडे लाल अंडरलाईन जे केलेलं आहे तर त्या ठिकाणी खाफी खान म्हणतो ही हॅड अल्सो स्ट्रक सिक्का इकून अँड हुज इन द राजगड. हे खाफी खान म्हटलंय आणि हा पहिला रेफरन्स आहे तिथे आपल्याला म्हणजे प्रश्न पडतो की नेमकं शिवाजी महाराजांनी सुरू कधी कधी केलं. कारण या ठिकाणी खाफी खान म्हणतो 1664 ला केलं. आता याचा विचार करूया. इथं म्हणतात की ही हॅड अल्सो स्ट्रक कॉपर कॉइन्स. कॉपर कॉइन्स शिवाजी महाराजांची एका प्रकारची मिळालेली आहेत आणि ती म्हणजे श्री राजा शिव छत्रपती लिहिलेली. आता जर बघितलं श्री राजा शिव आणि छत्रपती, छत्रपती ही पदवी जी आहे एक अभिषिक्त राजाच वापरू शकतो. अभिषिक्त राजाला तो अधिकार असतो की तो स्वतःच्या नाण्यावरती छत्रपती किंवा बादशहा जे काय आहे ते तो लागेल. शिवाजी महाराज 1664 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाच नाही, तो 74 ला झाला. मग 64 ला ती नाणी पाडल्या गेली का? तर मला वाटते ती नाणी त्यावेळी पाडलेली नाही. नंबर 2, हुन्स इन द फोर्ट ऑफ राजगड. हुन्स म्हणजे होम, जे आपण पाहिलेलं सोन्याचं नाणं तेही पाडलं जात होतं. पण आता आपण विचार करूया की खाफी खानाने हे कधी लिहिलं. तर जरी थोडंफार कंटेम्पररी असलं तरी हे शिवाजी महाराजांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधलं जे आहे लेटर किंवा जे आहे लिखाण नाही. त्यामुळे आता आपण याला किती ग्राह्य धरावं हा एक प्रश्न उपस्थित. हा झाला पहिला रेफरन्स. लेट्स सी सेकंड रेफरन्स. ओके, हा आहे जेम्स ग्रँडफ. ग्रँडफची जी बखर आहे त्याच्यामधला ही 1664 मध्ये बघा तो काय म्हणतो. ऑन दिस ऑकेजन म्हणजे कधीचं ऑकेजन जे आहे, शहाजी राजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ते म्हणतात की ऑन दिस ऑकेजन फर्स्ट अज्युम द टायटल राजा अँड स्ट्रक कॉइन्स इन हिज ओन नेम. आता या ठिकाणी तो काय म्हणतोय की या वेळी म्हणजे 1664 त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेतलं आणि स्वतःच्या नावानी जे आहे शिक्के चालवले म्हणजे नाणी चालवली. आता या ठिकाणी तोच प्रश्न निर्माण होतो की मग शिवाजी महाराजांनी जर नाणी त्यावेळी चालवली तर नेमकी कुठली चालवली? कारण छत्रपती असलेली नाणी तर शिवाजी महाराजांनी नक्कीच चालवली नसणार आहे त्यावेळी, कारण छत्रपती लिहिण्याचा त्यांना अधिकार त्यावेळी प्राप्त झालेला नव्हता, तो फक्त अभिषिक्त राजाला असतो. आणि 1674 ला जेम्स ग्रँडचा आणखी रेफरन्स आहे, त्यामध्ये तो म्हणतो शिवाजी हू हॅड लॉंग स्ट्रक कॉइन्स अँड स्टाईल हिमसेल्फ राजा अँड महाराजा. हे 74 मधले म्हणजे तो म्हणतोय की 74 च्या पूर्वी सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली आणि ते स्वतःला राजा आणि महाराजा म्हणून घेत होते. आता आताही हाच प्रश्न निर्माण होतो की म्हणजे शिवाजी महाराजांनी या काळात नेमकी नाणी तरी कुठली पाडली. आता येऊया ग्रँडफच्या विश्वासार्हतेवर, ग्रँडफने लिहिलेल्या बखरीच्या विश्वासार्हतेवर. आता ग्रँडफनी ही
वर काही समकाळातील नाही हा पहिला मुद्दा ग्रँड डफनी ही वक्र फार नंतर म्हणजे अगदी 150 वर्षानंतर ही वक्र त्यांनी केली त्यामुळे पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की त्याला आपण किती विश्वासार्ह म्हणावं किंवा किती त्याच्यावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. नेक्स्ट जे आहे शेडगावकर वक्र जे आहे त्याचा आपण रेफरन्स घेऊया. 1664 यामध्ये उल्लेख पुन्हा येतो. शेडगावकर वक्र मध्ये ते म्हणतात की शके 1586 रोहिणा संवत्सरे 1574 या साली शिवाजीराजे यांनी पुणे मुक्कामी टांगसाळ शिवराई होण्याची व शिवराई पैशाची घातली. आता या ठिकाणी खूप स्पष्ट उल्लेख आहेत की शिवराई पैशाची आणि शिवराई होण्याची टांगसाळ घातली. पण ज्यावेळी आपण 1586 ट्रान्सलेट करतो किंवा त्याचा आपण पाहतो शके मधून मध्ये तर त्यावेळी 1584 पुन्हा प्रश्न तोच येतो की जर शिवाजी महाराजांनी 1664 ला टांगसाळ स्थापित करून ते जर नाणी पाडत होते तर मग ते नाणी नेमकी कुठे पाडत होते. मग या ठिकाणी तो उल्लेख येतोय की शिवराई होणारी आणि शिवराई पैशाची टांगसाळ घातली. पण मग पुन्हा प्रश्न तोच येतो की मग त्यावरती छत्रपती लिहिलेलं कसं आहे. आता हे आपण रेफरन्सेस पाहिले ज्या ठिकाणी 1664 चे उल्लेख आहे. आता 74 का इथून सुरू करूया. आता सभासद सभासद आपल्याला माहिती आहे कृष्णाजनांचा सभासद छत्रपती असे नाव चालले. कागदी पत्री स्वस्ती श्री राजशिक्षक सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालव. आता यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य हे आहे की छत्रपती असे नाव चालवले याचा अर्थ होतो की त्यापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेतलेलं नव्हतं. मग जर छत्रपती त्यापूर्वी म्हणून घेतलेलं नव्हतं याचा अर्थ होतो की त्यापूर्वीचे असलेले रेफरन्स जे आहे त्याच्यावरती आपला प्रश्न उभे राहतात की खरंच हे विश्वासार्ह रेफरन्स आहेत का. ओके हा त्याला फर्स्ट रेफरन्स. लेट सी सेकंड रेफरन्स. हे आहे डॉक्युमेंट असलपत्र 11 डिसेंबर 1676 राज्याभिषेक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचं. आता या ठिकाणी जे अंडरलाईन केलेले जे वर्ड आहे ते आहे श्री राजा शिव छत्रपती. हे मोडी मधलं डॉक्युमेंट आहे. आता हे डॉक्युमेंट दाखवण्याचं कारण काय. त्याचं कारण एक आहे की तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या पूर्वी श्री राजा शिव छत्रपती हे नाव चालवलेलं नाही. त्यांनी आपल्या राज्याभिषेकाच्या नंतरच श्री राजा शिव छत्रपती हे नाव चालवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे नाण्यावर श्री राजा शिव आणि छत्रपती हे लिहून येतं ती नाणी राज्याभिषेकाच्या नंतरच टांगसाळीत केलेली आहेत असं आपल्याला या सगळ्या आधारे बोलता येतं. आता नेक्स्ट आपण काही ब्रिटिश रेफरन्सेस पाहूयात ज्यामध्ये याचे काही उल्लेख येतात. आता 1674 का त्याचा आणखी एक रेफरन्स हेनरी ऑक्सिडन. तुम्हाला माहिती असेल हेनरी ऑक्सिडन वॉज अ ब्रिटिश ऑफिसर हू व्हिजिटेड फोर्ट रायगड ऍट द टाइम ऑफ कॉरोनेशन. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी व्हिजिट दिलं होतं. ही वॉज देअर ऑलमोस्ट फॉर द मंथ. तो एक महिन्यासाठी साधारणतः तिथं होता. आता तो त्याच्या डायरीमध्ये काय लिहितोय ते आपण पाहूया. फॅक्टरी रेकॉर्ड जे आहेत त्यामध्ये हे सगळं लिहिलं आहे. तर तो म्हणतो इस्पेशियली अगेन्स्ट दॅट वेर इन टिस इन्सर्टेड दॅट बॉम्बे मनी शाल गो करंट इन द राजाज डॉमिनियन्स विच विल नेव्हर बी ग्रांटेड. फॉर दिस हिज कॉरोनेशन ही इंटेंड्स टू सेट अप अ मिंट अँड प्रोग्रेस टू हिमसेल्फ ग्रेट ऍडव्हान्टेजेस देअर बाय सो दॅट निराजी पंडित डिक्लेअर्स दॅट ही विल नेव्हर अग्री टू दॅट. आता याचा रेफरन्स काय आहे हे का. हेनरी ऑक्सिडन ज्यावेळी याला आला रायगडावरती आला रायगडावर आल्याच्या नंतर त्याने 20 मागण्या आणल्या होत्या. आता ज्या त्यांनी 20 मागण्या आणल्या होत्या त्या 20 मागण्यांमध्ये 19वी मागणी होती की इंग्रजांचे पैसे हे शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावे. त्याला शिवाजी महाराजांनी साफ नकार दर्शवला होता की आम्ही तुमची नाणी आमच्या राज्यात चालू देणार नाही. आता ती चालू देणार नाही तर त्यावरती हा हेनरी ऑक्सिडन याच्या स्वतःच्या डायरीत लिहितोय की इस्पेशियली अगेन्स्ट दॅट म्हणजे इस्पेशियली त्या 19व्या कलमाच्या बाबतीत राजे म्हणतायत की बॉम्बे मनी शाल गो. आपली मागणी आहे की बॉम्बे मनी म्हणजे मुंबईचा जो पैसा आहे तो पैसा कसा होता ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बॉम्बे मनी शाल गो करंट इन राजाज डॉमिनियन्स म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यात नाणी चालावी तर विच विल नेव्हर बी ग्रांटेड. त्या ज्या नाण्यांना आहे किंवा त्या मागणीला जे आहे आपल्याला परमिशन मिळणार नाही. कारण त्याचं हे आहे फॉर आफ्टर हिज करोनेशन ही इंटेंड्स टू सेट अप अ मिंट. ते म्हणतायत की
का नाही म्हणता येत आपल्याला, कारण राज्याभिषेकाच्या नंतर ते स्वतःची टांगसाळ स्थापित करणार आहेत. अँड पर्पज टू हिमसेल्फ ग्रेट ऍडव्हान्टेजेस देअर बाय. त्यामुळे जे आहे तर ते आपला परमिशन देणार नाहीत, कारण स्वतःची टांगसाळ स्थापित करणार आहेत. आणि टांगसाळ स्थापित करून ते आपल्याला म्हणजे ते स्वतःला फायदा करून घेणार आहेत. आणि त्यामुळे निराजी पंडित जो आहे तो म्हणतोय की शिवाजी महाराष्ट्रावरती कधीही अग्री होणार नाही. आता यामध्ये दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन, की शिवाजी महाराजांनी त्या 19व्या मागणीला साफ नकार दर्शवला. आणि दुसरी ते म्हणजे की तो हेनरी ऑक्सिडेंट मध्ये फॉर आफ्टर हिज कॉरोनेशन ही इंटेंड्स टू सेट अप अ मिंट, म्हणजे त्याच्या आधी रायगडावरती शिवाजी महाराजांनी टांगसाळ स्थापित केलेली नव्हती, ते राज्याभिषेकाच्या वेळीच आपली नाणी तिथं पाडण्यासाठी टांगसाळ स्थापित करणार होते. आता हा समकालीन रेफरन्स आहे. हेनरी ऑक्सिडेंट स्वतः तिथं उपस्थित होता, त्यामुळे त्याच्या म्हणण्यावरती आपल्याला आक्षेप घेता येत नाही, कारण त्यांनी ते स्वतः सगळं पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट रेफरन्स पाहूया. आता इंग्लिश करन्सी, जे मागच्या पत्रामध्ये जो उल्लेख आला आपल्याला इंग्लिश करन्सीचा, त्या इंग्लिश करन्सी बद्दलचे आणखी काही रेफरन्स आपण पाहूया. हेनरी ऑक्सिडेंट लिहितोय ही 19वी मागणी काय होती, पाहूया. 19व्या मागणीमध्ये ते म्हणत आहेत दॅट फॉर द बेटर मॅनेजमेंट ऑफ द इंटेंडेड ट्रेड अँड कॉमर्स बिटवीन दिस आयलंड्स अँड शिवाजीज डॉमिनस अँड फॉर द म्युच्युअल एनकरेजमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह इनहॅबिटंट्स टू अप्लाय देमसेल्व्स देअर टू द मोर बिगेस्टली ऑल मॅनर ऑफ कॉइन्स मेड अँड यूज ऑन द आयलंड गो करंट इन शिवाजीज डॉमिनन्स टू विच एफर्ट टू शिवाजी this order is to be given to his subordinates and Havildas and accordingly and also all sorts of coins made in Shivaji's dominance shall pass freely on the island body. या पद्धतीने जी 19वी मागणी होती, मी तुम्हाला ही मागणी जशी तशी दाखवली, जी हेनरी ऑक्सिडेंट आणि शिवाजी महाराजांना दाखवली होती, त्यात ते काय म्हणताय, त्यात पहिलं म्हणतात की आता ऍक्च्युअली ब्रिटिशर्स हे व्यापारी होते, त्यांना काही बाकी घेणं नव्हतं, ते व्यापारी होते आणि त्यांचा उद्देश होता की जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावरती त्यांचा उद्देश होता, आणि त्यावरतीच ते काम करत होते. त्यातलं पहिलं ते काय म्हणतात, मुंबईमध्ये चालणारे आणि मुंबईमध्ये बनलेले नाणी ही शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावी, आणि हे शिवाजी महाराजांनी ऑर्डर द्यावी त्यांच्या हवालदार आणि खालच्या सगळ्या लोकांना, सुभेदार आणि हवालदारांना, की बाबांनो हे ऍक्सेप्ट करा. आणि पुढे ते काय म्हणतात की शिवाजी महाराजांची नाणी ही आमच्या राज्यात चालली तरी आम्हाला काही हरकत नाही. आता या ठिकाणी की शिवाजी महाराजांची नाणी तिकडे जातील का, कारण मुंबईचेच पैसे इतके होते, मुंबईचे पैसे भारतात इकडे येतील, त्याचं कारण हे की मुंबईचे लोक रायगडावर यायचे, पण रायगडावरचे लोक मुंबईला जायचे का, हा जरा प्रश्न आहे, कारण ब्रिटिशर्स इकडे आलेले खूप सारे रेफरन्सेस आपल्याकडे आहेत. तर ही ती मागणी होती, ही मी मुद्दामच तुम्हाला दाखवली की चांगल्या पद्धतीने लक्षात यावं. आता 11 जूनची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांना त्या सगळ्या मागण्या त्यांनी दाखवल्या, आणि त्यावरती 11 जूनला तो लिहितोय, निराजी पंडित सेंट वर्ड दॅट द राजा हॅड ऑल अवर डिमांड्स अँड आर्टिकल्स एक्सेप्टिंग अवर मनी सिंग करंट इन हिज कंट्री. त्यांनी 1920 महाराजांना सादर केल्या, महाराजांनी निराजी पंडिताकडे शिक्का करून वगैरे मागण्या दिल्या, आणि त्यातली त्यांनी 19वी मागणी नाकारली. आणि त्याच ठिकाणी तो तेच लिहितोय की शिवाजी महाराजांनी आपल्या 19 मागण्या मान्य केल्या, पण एक मागणी जी आहे ती नाकारली, आणि ती मागणी बदलली. ओके, हा त्यातला रेफरन्स. नाउ लेट्स सी नेक्स्ट रेफरन्स, हेनरी ऑक्सिडेंटचाच आहे. यामध्ये म्हणतोय ही हॅड ग्रांटेड ऑल डिमांडेड एक्सेप्ट अवर मनी गोइंग करंट इन कंट्री अँड द स्टोन अन टू अस व्हॉट बुक मे हॅपन ऑन हिज कोस्ट. हा विषय असा झालाय की त्यावेळी इंग्रजांनी ही जी इंग्लिश वापरलेली ही थोडी वेगळ्या पद्धतीची इंग्लिश आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक पाहायला मिळतात. टू द वर्स्ट ही सेज इफ यू मेक मनी एज फाईन एज वेटी एज द मुगल्स मनी इट शॅल गो इन हिज कंट्री इफ पीपल विल टेक इट बट ही कॅनॉट फोर्स देम नायदर विल ही हाइंडर इट्स बिंग करंट विच वी हॅव एक्सपेरिमेंटेड टू बी ट्रू इन द टाइम ऑफ अवर बिंग देअर बिंग हिअर फॉर सेंडिंग अवर मनी टू चेंज वी फाइंड अमंग द पीस दे ब्रिंग एज अबंडन्स ऑफ बॉम्बे पीस बट नॉट बट नो बग्रुक्स म्हणजे बुद्रुक्स, बुद्रुक हे तांब्याचे नाणे. आता याचा आपण जरा एक्सप्लेनेशन घेऊया. यामध्ये ते काय म्हणतायत
की आम्ही त्या मागण्या तर दिल्या पण त्यामधली त्यांनी नाण्याची मागणी नाकारली. पण शिवाजी महाराज काय म्हणतात की जर लोकांनी तुमची नाणी ऍक्सेप्ट केली, जर तुम्ही मुघलांच्या नाण्यांसारखी वैशिष्ट्यपूर्व आणि वजनदार नाणी पाडली तर लोक स्वीकार करतील. आता हे सगळं हेनरी ऑक्सिडेन लिहितोय, हे काही शिवाजी महाराज त्याला बोलले असतीलच असं नाही, त्याचं कारण मी तुम्हाला का ते सांगतो. तर या ठिकाणी तो ते म्हणतात की महाराजांना आम्ही हे सांगितलं, महाराज म्हणतात की तुम्ही जर मुघलांसारखी नाणी बनवली तर लोकांनी जर कदाचित ती ऍक्सेप्ट केली तर ती चालतील, पण आम्ही काही त्यांना फोर्स करणार नाही की तुम्ही नाणी चालवाच वगैरे. आणि त्याच पद्धतीने तो पुढे सांगतोय. आता हे हेनरी ऑक्सिडेननी मनाने का लिहिलं असं मला का वाटतंय त्याबद्दल सांगतो. त्यातली पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांची नाणी मुघलांच्या वजनाची पाडलेली नव्हती, त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघलांचं उदाहरण देण्याची गरज वाटत नाही. नंबर दोन, की हेनरी ऑक्सिडेननी ही मागणी फार महत्वाची होती, कारण की त्यांचा फार दिवसाचा तगादा होता की आपली नाणी तिकडे चालली पाहिजे, पण ही नाणी आता नाकारली गेली होती. हेनरी ऑक्सिडेनला वर उत्तर द्यायचं होतं आणि त्यांनी वरच्या लोकांना मनाला शांतता मिळावी म्हणून कदाचित त्यांनी हे लिहिलेलं असावं की बाबा शिवाजी महाराज म्हणतात की जर लोक जर घेतील त्यांना चालू, आम्हाला काही त्याचं फार हे नाही. पण मला वाटतं पर्सनली ऍज अ रिसर्च की शिवाजी महाराजांनी अशी कुठलीही त्याला सांगितलं नसेल की तुमची नाणी आपल्याकडे लोकांनी चालवली तर चालू द्या वगैरे. शिवाजी महाराजांचा फार दूरदृष्टिकोन होता, त्यामुळे त्यांनी ही मागणी साफ नाकारलीच असणार आहे. आता नेक्स्ट हेनरी ऑक्सिडेनचंच आहे, बॉम्बे टू सुरत, बॉम्बेवरून लिहिलेलं आहे. आणि हे जे पत्र आहे, हे पत्र आहे 23 डिसेंबर 1674, म्हणजे राज्याभिषेक झाल्याच्या नंतर बऱ्याच दिवसांचं, 6 महिन्यांनी साधारणतः, आणि त्या वर्षाचं शेवटचं. त्यामध्ये ते काय म्हणतात, बॉम्बे पाईस वेअर करंट इन शिवाजीज लँड, देअर इज कमिंग इन द गोल्डन फ्लीस अँड रेनबो 1500 चेस्ट ऑफ कॉपर मोर विच वी हॅव थॉट ऑफ टेकिंग मोर पार्ट ऑफ इट ऑन शोअर हियर फॉर द मिंट, फॉर अवर पाईस डू नॉट ओनली पास करंट इन शिवाजीज डॉमिनन्स बट अल्सो इन द पोर्तुगाल कंट्री. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रेफरन्स. आता या जे गोल्डन फ्लीस आणि रेनबो 1500 हे जहाजांचे नाव आहेत, आणि त्यामध्ये ते म्हणतात की 1500 चेस जे आहेत कॉपरच्या मागवतोय दुसरीकडून, बाहेरून मागवतोय. आणि ते कशासाठी मागवतोय, तर आम्ही मिंट साठी मागवतोय, आमची स्वतःची नाणी आता आम्ही पाडतोय आणि त्या नाण्यांसाठी आम्ही ही मागतोय. आणि ते म्हणतात की आम्ही हे सगळं उतरवून घेणार आहे. का उतरवून घेणार आहे? अरे बाबांनो, ते म्हणतात की आमची नाणी काय फक्त शिवाजी महाराजांच्या राज्यात नाही तर पोर्तुगाल राज्यात सुद्धा चालतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो, शिवाजी महाराजांनी मागणी नाकारलेली होती तरी सुद्धा या इंग्रजांनी यांची नाणी स्वराज्यात चालवली. आता हे मी एवढं कॉन्फिडेंटली का म्हणू शकतो, याला फक्त पत्राचा आधार नाही, याला दुसरा आधार असा आहे की इंग्रजांची नाणी स्वतः रायगडावर सापडलेली आहेत उत्खननामध्ये. ते मी तुम्हाला आणखी पुढे दाखवतो. हा, हे उत्खनन झालं होतं 1974 रायगडावरती, आणि त्या रायगडावरती झालेल्या उत्खननामध्ये हे जे तुम्ही पाहिले रेड सर्कल केले जे आहे, तर हे इंग्रजांचं कॉपरून आहे जे रायगडावर मिळालंय. त्यामुळे आपल्याला ते एक विश्वासाने बोलता येतं की इंग्रजांची नाणी जी आहे ती रायगडावर तलनात होती. नेक्स्ट, आता ती नाणी कशी होती, ही इंग्रजांची नाणी, इंग्रजांचा कॉपरून, त्यावर पुढील बाजूने जे आहे तर मॉन बॉम्बे अँजेलिक रेजिन हे लिहिलं, आणि बाजूनी आणखी वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असायचं. आणि मागच्या बाजूने जे आहे तर त्यांचं मध्यभागी तुम्ही पाहू शकता की त्यांचं जे एम्ब्लम जे आहे ते तिथं आहे, आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी लिहिलंय त्यावरती. आता इथं जे आहे, इथं 74 हे जे आकडे तुम्हाला दिसतंय, 74 AD, म्हणजे हे 1674 आहे, म्हणजे हे नाणं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्षीच टांगळीत केलेलं आहे. ही सगळी नाणी म्हणजे मुंबईला टांगळीत केली जायची आणि तिथून ती सगळी जी आहे ती सर्क्युलेट व्हायची. तर हे नाणं आहे इंग्रजांचं ज्यावर त्यांनी एवढा सगळा गदारोळ माजवला होता. आता पुढे पाहूया कॉरोनेशन अँड करन्सी, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि राज्याभिषेकाच्या समयी झालेलं चलनाची जी आहे त्याबद्दलचा आपण त्याला काय म्हणू शकतो की रिलेशन त्याबद्दल. तर आता पहिला मधला मुद्दा की कॉरोनेशन अँड करन्सी मधला पेमेंट ऑफ अष्टप्रधान मंडळ, 8 मिनिस्टर जे होते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी जे अष्टप्रधान मंडळ स्थापित केलं होतं त्यांना एक पगार होता. आता त्यामधल्या मुख्य प्रधान जो होता मोरपंत पिंगळे, त्यांना 15,000 होऊन हे वर्षाला जे होतं ते पगार होता, ज्याला आपण मानधनही म्हणू शकतो, 15,000 होऊन. त्यानंतर अमात्य जे होते रामचंद्र निळकंठ, त्यांना 12,000 होऊन होते. सचिव जे होते अण्णाजी दत्तो, आणि मंत्री जे होते दत्ताजी त्र्यंबक, सरनोबत सरसेनापती हम्मीरराव मोहिते, सुमंत जे होते रामचंद्र त्र्यंबक, न्यायाधीश निरोजी रावजी,
पंडितराव रघुनाथ पंडितराव यांना 10,000 वर्ष जे होतं ते मानधन होतं, ही त्यावेळी ठरवून दिलेली त्यांची पेमेंट्स आहेत. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी राज्याभिषेकाच्या सोबत त्यांची तुळा देखील झाली. हा राज्याभिषेकातला विधी असतो की राजाची तुळा करून आणि ते जे काही वजन भरेल ते वजनाचं जे द्रव्य होईल ते वाटून द्यायचं. यामध्ये ही आहे 29th लिहिलेले फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये, त्या ठिकाणी ते म्हणतात की दिस डे राजा अकॉर्डिंग टू द हिंदू कस्टम्स वॉज वेड इन गोल्ड अँड पॉइज अबाउट 16,000 पॅगोडाज. आता या ठिकाणी हिंदू रीती रिवाजांनुसार शिवाजी महाराजांची तुळा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये वजन भरलं 16,000 पागोडा किंवा 16,000 होल, याचा आणखी एक रेफरन्स आहे. दिस इज नेक्स्ट रेफरन्स फ्रॉम डच रेकॉर्ड्स, हे साधारणतः त्याच वेळी लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात 17,000 होऊन किंवा 160 पौंड वजनाची स्वतःची सुवर्ण तुळा शिवाजी महाराजांची केली. आता तो मागचा जो डच फॅक्टरी रेकॉर्ड म्हणतात 16,000 होऊन केली आणि डच रेकॉर्ड म्हणतात 17,000 होऊन केली, यामध्ये तफावत असू शकतो. आता आपण यामधून शिवाजी महाराजांच्या वजनाचा अंदाज जो आहे तो लावू शकतो. त्यामधलं पहिलं आपण इंग्रजांचा धरूया. आता शिवाजी महाराजांचं आपण सुरुवातीला जे होऊन पाहिलं त्याचं वजन होतं 2.7 किंवा 2.8 ग्रॅम, साधारणतः 7 हे आपण स्टँडर्ड पकडतो 2.7 ग्रॅम. तर 16,000 इंग्रज म्हणतात की 16,000 होऊन शिवाजी महाराजांचं वजन भरलं. मग 16,000 इंटू 2.7 जर केलं मग होऊन मग हे होऊन नेमके कोणाचे, मग हे शिवाजी महाराजांचे होऊन जर आपण पकडले शिवाजी महाराजांनी टांगसाळीत केले तर त्याचं वजन एकूण होतं, म्हणजे त्यामध्ये डिवाइड करून शिवाजी महाराजांचं एकूण वजन होतं 43.2 आणि त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं 44. आता 44 वर्षाच्या माणसाचं वजन 43.2 असणं शक्य वाटत नाही, म्हणून शिवाजी महाराजांच्या झालेल्या तुळेमध्ये शिवाजी महाराजांची टांगसाळी केलेली नाणी नव्हती, हे आपल्या इथं ठामपणे बोलता येतं. आता नेक्स्ट हे 16,000 पकडूया आणि 16,000 पकडून आपण जो आपण सदाशिवरायाचा होऊन पाहिला 3.5 ग्रॅम वजनाचा तो होऊन पाहूया. तर 16,000 इंटू 3.5 केलं तरी सुद्धा वजन जे आहे ते 56 किलो येतं, तेही थोडं विश्वासार्ह वाटत नाही किंवा असू शकतं 56 किलो मानता येऊ शकतं. नंतर आता डच रेकॉर्डच्या हिशोबाने जर पाहिलं 17,000 होऊन म्हणतात ते, 17,000 इंटू 2.8 जर केलं तर 47.6 भरतं वजन, तेही नसलं पाहिजे. आणि जर समजा डच रेकॉर्डच्या हिशोबाने 17,000 इंटू 3.5 केलं तर मग त्यावेळी वजन भरतं 59.5 किलो. आता यामध्ये विश्वासार्ह दोन आहेत, एक तर 56 किलो, दुसरं 59.5 किलो. आणि डच म्हणताय की 160 पौंड एवढं वजन भरलं, 160 पौंड जर हे केलं तर ते होतं 72.57 किलो. आता यातलं विश्वासार्ह काय ठरवायचं हे आपण आपापल्या मताने ठरवू शकतो. यातलं 56 असू शकतं किंवा 59 असू शकतं, 60 असू शकतं किंवा 72.57 जे आहे तेही असू शकतं. आता यातून कन्क्ल्यूड आपल्याला हे करायचंय की शिवाजी महाराजांची जी सुवर्ण तुळा झाली ती शिवाजी महाराजांच्या शिवराई होण्याने झाली नाही, नंबर एक. आणि नंबर दोन, शिवाजी महाराजांच्या वजनामध्ये आणि ह्या नाण्यांच्या वजनांमध्ये इतकी तफावत असल्यामुळे अजूनही शिवाजी महाराजांचं वजन ती असं ठाम आहे, पण 72 किलो किंवा 59 किलो ही असावं असा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. आता आपण जे 3.5 वजनाचे जे होऊन पाहिले जो आपण बोललो त्याला सदाशिवरायाचा होऊन वगैरे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या किंवा तिजोरीमध्ये फक्त आणि फक्त काय 1-2 होऊन नव्हते, त्यामध्ये 32 प्रकारचे होऊन होते आणि ती लिस्ट आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. शिवाजी महाराजांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी लिस्ट दिलेली आहे सभासदांनी की शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची हानी होती. तर त्या ठिकाणी ते म्हणतात 3,00,000 होत्या, 13,64,825 पाचशाही होऊन होते, 12,74,656 सनगरी होऊन होते, 2,54,030 होऊन होते, त्यानंतर अनेक त्यांनी आढ दिलेले त्याचे. आणि पुढे म्हणतात की देवराई होऊन होते, रामचंद्रराई गुत्ती होऊन होते, धारवाडी होऊन होते, सतलाम्या होत्या, इब्राहिम्या होत्या, 4,00,000 शिवाई होऊन होते, कालिका होऊन होते, प्रलखटी होऊन होते, पाल पावनायकी किंवा पाल नायकी होऊन होते, अद्वानी होऊन होते, जरमाल होऊन, ताडपत्री होऊन आणि साधे सोने नग कांबी वजन खंडी 12.5 असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि फलम म्हणतात की 3.5 आसपास फलम होते. आता फलम काय होतं तेही पुढे पाहूया. पण यातलं मला हा दाखवायचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी शिवराई होण्याचा उल्लेख आलेला आहे की 4,00,000 शिवराई होऊन होते. मग शिवाजी महाराजांची होऊन जर त्यावेळी
वेळी 4 लाख एवढ्या संख्येत उपलब्ध होते, तर मग आज फक्त बोटावर मोजण्याची शिवराई होऊन का उपलब्ध आहे? तर इथे एक गोष्ट करू इच्छितो की 4 लाख शिवराई हो ही काही शिवाजी महाराजांची होऊन नव्हती, ही सदाशिवरायाची होऊन होते जो विजयनगरचा सम्राट होता. त्यामुळे शिवाजी महाराजांची हे 4 लाख होऊन होते असं म्हणण्याचं काही कारण नाही. नेक्स्ट ही जी अंकित कोणकोणते होऊन होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आता कॉर्नेशन अंकिताचे कोर्समध्ये उल्लेख आहेत की शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला किती किती पैसे दिले वगैरे वगैरे. त्या ठिकाणी म्हणतात की शिवाजीने प्रत्येक ब्राह्मणाला 100 वंदक्ष मुख्य 5000 आणि 2000 वर्षासन दिले. आता 100 होणे प्रत्येक ब्राह्मणाला त्यांनी दिले, 5000 होऊन मुख्याला, म्हणजे मुख्य कोण होता तर गागा भट्ट मुख्य होता, त्यांना त्यांनी 5000 होऊन नगद दिले आणि 2000 होऊन वर्षासन दिलं. त्यानंतर नेक्स्ट रेफरन्स जो येतो ते म्हणतात की त्यानंतर मुख्यप्रधान कौटुंबियांनी मुजा करून 8000 होऊन आणून शिवाजी महाराजांवर ओतले. आता हेही होऊन काही शिवाजी महाराजांचे होऊन नाही, हे इतर होऊन दिसले. त्यानंतर मुख्य शोभनी जो होता निरोगी याने 7000 होऊन आणले. दोन्ही कौन्सिलर प्रति 5000 होऊन आणून त्याच्यावर ओतले. आता हे दोन कौन्सिलर कोण? हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर जो हेनरी ऑक्सिडेंट होता, हेनरी ऑक्सिडेंटच्या सोबत आणखी दोघ जण होते, तर ते दोघ जण कौन्सिलर होते. हे ज्यांनी 5000 शिवाजी महाराजांच्या शिरावरती ओतले. आता हे तुम्हाला फक्त असं रोगीर कौन्सिलर वाचून सगळे जर त्याचे कागदपत्र वाचले तर मग त्या दोघांचा रेफरन्स आपल्याला लागतो की हे दोघ जण त्या ठिकाणी होते. आता नेक्स्ट आहे की योगी प्रत्येक ब्राह्मणाला 3000 किंवा 5 रुपये, बायका मुलांनाही 1 रुपये किंवा 2 रुपये. आणि या ठिकाणी सगळ्याचा खर्च जो आहे 1.5 लाख होऊन झाला. मला याची विश्वासार्ह वाटत नाही की 1.5 लाख होऊन फक्त खर्च झाला असावा, कारण की सभासद पुढे वेगळं काहीतरी सांगतो. आणि डच रेकॉर्ड मध्ये आणखी एक उल्लेख आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ज्या होत्या त्या 80 वर्षांच्या होऊन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर काही दिवसांनी मृत्यू पावल्या. आणि इथं खूप एक चांगली गोष्ट त्यांनी लिहिली, ते म्हणजे 25 लाख त्यांनी त्यांच्या मुलासाठी ठेवले होते. त्यांना माहिती होती की राज्याभिषेकाचा खर्च खूप मोठा जास्त झालेला आहे आणि स्वराज्यावरती भार आलेला आहे, तो आपल्याला काहीतरी ठेवायला पाहिजे. त्यांनी जमा करून 25 लाख ठेवले होते. एक मस्त गोष्ट वाटते. सभासदाच्या सभासद असं म्हणतो संपूर्ण राज्याभिषेकाच्या खर्चाची जी संख्या होती 1.42 करोड होऊन झाली. हे मात्र विश्वासार्ह वाटतं, कारण की राज्याभिषेक हा मोठा भव्य दिव्य सोहळा होता आणि फक्त 1.5 लाख होणं असं काही त्याचं एक वाटत नाही. आता मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की खूप जण ह्या शिवरायचा वाचताना अभोज वाचतात छत्रपती, रिवर्स वाचतात श्री राजर्षी. मला वाटतं हे अजिबात योग्य नाही. त्याच्यासाठी आपण कंटेम्पररी जे आहे डॉक्युमेंट पाहूया. कंटेम्पररी डॉक्युमेंट मध्ये श्री राजाशिव छत्रपती असं येतं, ना की छत्रपती श्री राजाशिव. म्हणून आजपासून सगळे लक्षात ठेवा की आपल्याला हे नाणं वाचताना पुढील बाजू श्री राजाशिव आणि मागील बाजू छत्रपती असंच वाचायचं आहे. आणि जर मी छत्रपती पुढील बाजू वाचत असेल तर प्लीज त्याला त्या पद्धतीने समजून सांगा. आता हा आणखी एक रेफरन्स आहे, ग्रेशम्स लॉ जो आहे तो कदाचित तुम्ही वाचला असेल. ग्रेशम्स लॉ म्हणतो अ मॉनिटरी प्रिन्सिपल बी शोज दॅट वेन टू फॉर्म्स ऑफ मॉनिटरी युनिट आर कन्सिडर्ड टू हॅव द सेम फेस व्हॅल्यू दॅट इज टू डिफरंट दिनार इश्यूड बाय किंवा टू डिफरंट कॉइन्स इश्यूड बाय टू डिफरंट किंग्स द मॉनिटरी युनिट विथ द हायर व्हॅल्यू विल इव्हेंच्युअली डिसअपियर फ्रॉम सर्क्युलेशन अँड दॅट इज द कॉइन्स विथ द हायर गोल्ड ऑर सिल्वर प्युरिटी विल बी मेल्टेड डाऊन टू प्रोड्यूस मोर कॉइन्स ऑफ मोर लोअर मेटल प्युरिटी. आता याचा रेफरन्स यामध्ये एक आलेला आहे, दिस इज अ लेटर फ्रॉम 1661 20 नोव्हेंबर. हे जे आहे शाजीरायांचं लेटर आहे, यामध्ये एक उल्लेख महत्वाचा येतो तो म्हणजे की पूर्वी ही खंडणी रुपयात भरली जाई पूर्वी, परंतु आता मोगल जुने होन मागतात कारण नवीन होन हलके झाले आहेत. हा ग्रेशम्स लॉ जर तुम्हाला कळला असेल तर तुम्हाला माझ्या या वाक्याचा अर्थ कळेल. ग्रेशम्स लॉ असा आहे, ग्रेशम्स लॉ चा अर्थ असा होतो की ज्यावेळी दोन वेगवेगळ्या पद्धतीची नाणी दोन वेगवेगळी राजनी टांगसाळी केलेले असतात पण त्या दोन्ही राजांचा काळ वेगवेगळा असतो, त्यामध्ये सुरुवातीला पाडलेल्या नाण्यामध्ये त्यांच्या धातूची प्युरिटी जास्त असते आणि नंतरच्या पाडलेल्या नाण्यामध्ये धातूची प्युरिटी कमी असते, त्यामुळे सुरुवातीला पाडलेली जास्त प्युरिटीची नाणी हळूहळू लुप्त होऊ लागतात आणि कमी प्युरिटी असलेली नाणी ही चलनामध्ये येतात, असा ग्रेशम्स लॉचा अर्थ आहे. म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की आता मुघल जुने होन मागतात कारण हे की जुने होन वजनाने आणि वजन सारखे जरी असले तरी सुद्धा ते प्युरिटी जास्त होते,
त्यांच्यामध्ये सोन्याचं प्रमाण जास्त होतं आणि नंतरच्या होण्यामध्ये कमी होतं. आता तिथे ते पुढे म्हणतात की 128 नवे होऊन म्हणजे 100 जुने होणं. तर यावरून तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल. हा एक रेअर रेफरन्स आहे जो माझ्या रिसर्च मधून मला एक समोर आला आणि त्याला मिग्रेशन लॉ जोडून त्या पद्धतीने ते आणलं. आता प्रॉपर करन्सीकडे येऊयात. प्रॉपर करन्सी ऑफ शिवछत्रपती शिवराई पैसा पहिलं चित्र तुम्ही पाहत आहात. अप्रॉक्स 12 ग्राम त्याचं वेट आहे. सेकंड जो आहे तो आहे हाफ शिवराई पैसा आणि थर्ड जे आहे ते क्वार्टर शिवराई पैसा विच वेज नियर अबाउट अप्रॉक्सिमेटली 3 to 4 ग्राम्स अँड हाफ शिवराई वेज नियर अबाउट 6+ दॅट इज 6 to 7 ग्राम्स. ओके आय शो यू सम एक्झाम्पल्स. पूर्ण शिवराई जर मला पाहिजे तर हे बघा हे आपण एक्झाम्पल. हा ही जी माझ्या हातामध्ये आहे ही आहे पूर्ण शिवराई. पुढील बाजू श्रीराजा शिव आणि मागील बाजू छत्रपती. ओके याच्या आणखी एक्झाम्पल दाखवतो. फ्रंट श्रीराजा शिव आणि मागची बाजू छत्रपती. तर हे आहे एक शिवराईचं एक्झाम्पल. आता अर्धी शिवराई दाखवतो. ही आहे अर्धी शिवराई. त्यावरही पुढील बाजू श्रीराजा शिव आणि मागची बाजू छत्रपती लिहिलंय. ओके या पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्यावेळी टांगसाळी केली होती. आता नेक्स्ट वर्डिंग्स अँड सिम्बॉल्स व्हेरिएशन इन शिवराई पैसा. काय होतं की जसा काळ बदलतो काळ बदलल्यानंतर बदली बदलतात अक्षर बदलतात नाणी पाडण्याच्या सुद्धा बदली बदलतात. आता आपण मागे पाहिलं त्यावरती श्रीराजाशिव पण इथं जर तुम्ही पाहिलं तुम्हाला खूप जास्त व्हेरिएशन दिसतं. पहिल्या नाण्यावर तुम्हाला श्रीराजा शिव दिसतं पहिली विलांटी. दुसऱ्या नाण्यावरती श्रीराजा शिव दिसतं दुसरी विलांटी. तिसऱ्या नाण्यावरती श्रीराजा शिवा दिसत. हे वेगवेगळे व्हेरिएशन त्यामधले आहेत. आता तुम्हाला काही दाखवतो. आता हे जे आहे तर यावरती बघा यावरती राजा शिव लिहिलेलं आहे. शिव पहिली विलांटी. ओके सो या प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. शिव शिव शिवा वगैरे हे सगळं. आणि नेक्स्ट जे आहे खाली जे तुम्ही पाहताय वेगवेगळे सिम्बॉल्स त्यावरती आहेत. पुढच्या बाजूने जे आहे तर पहिलं नाणं जे त्यावरती तुम्हाला शिवपिंड पाहायला मिळते. ओके तर ही हे ते शिवपिंडीचं नाणं ज्यावरती शिवपिंड आहे छत्रच्या वर. सेकंड जे नाणं आहे त्यावरती चंद्र श्रीच्या नंतर. थर्ड जे नाणं आहे ते छत्राच्या वरती ठा लिहिलेलं आहे. आणि फोर्थ जे नाणं तुम्हाला दिसतं त्यावरती एक वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे. हे नाणं ते आहे. ओके वेगळ्या पद्धतीची डिझाईन असलेले श्रीराजा शिव. तर या पद्धतीची ती वेगवेगळ्या डिझाईन जे आहे काळाच्या अनुसरून काळाच्यानुसार त्या डिझाईन्स बदलल्या. वेगवेगळ्या ठिकाणी नाणी पाडल्या गेली त्यामुळे वेगवेगळ्या टांगसाळ बनवणाऱ्यांनी किंवा डाय बनवणाऱ्यांनी आता ही नाणी कशी पाडल्या जात होती ती आपण ते पाहणार आहोत. पण ही नाणी ज्यांनी त्याच्या डाईज बनवल्या त्यांनी यावरती हे सगळं अंकित केलेलं होतं. आता लेटर पिरियड जसा काळ बदलला मी तुम्हाला सांगितलं की मागच्या जे नाणी होते ती इट वॉज सिंगल लाईन्ड श्रीराजा शिव. पण आता हे जर पाहिलं तर पहिल्या नाण्यामध्ये तुम्हाला डबल लाईन दिसत आहे म्हणजे श्रीच्या नंतर दोन ओळी आहेत. आणि या नाण्याला म्हणतात दुदांडी पैसा. म्हणजे नंतरच्या छत्रपतींच्या काळामध्ये जे आहे या दुदांडी पैशाचा वापर सुरू झाला. हा दुदांडी पैसा त्यावरती श्रीराजा पुढच्या बाजूने आणि छत्रपती जे आहे मागच्या बाजूने मला पाहायला मिळतं. जे नेक्स्ट जे कॉईन आहे या इथं दिसतंय सेकंड तो आहे डबल पैसा. ओके हा आहे डबल पैसा जो 20.20 ग्रामचा आहे. कर्टसी डॉक्टर कुलकर्णी ऑफ नागपूर यांच्या संग्रहातलं हे नाणं आहे. हे 20 ग्रामचं आहे. म्हणजे जो पैसा आपण पाहिला सिंगल पैसा इट वॉज ऑफ 10 to 11 ग्राम्स अँड डबल पैसा इज ऑफ 20 ग्राम्स. आणि दुदांडी पैशावरही बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स आहेत. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर छत्राच्या वरती पा हा एक सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ते एक एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड जर पाहिलं तर तिथे एक फूल आहे तेही आपल्याला पाहायला मिळतं. नंतर यामध्ये डाय मेकर्स जे होते जे हे टांगसाळ किंवा ती डाय बनवत होते त्यांच्याकडूनही बऱ्यापैकी मिस्टेक्स कधी कधी होत होत्या. त्या मिस्टेक्सचे दोन उदाहरणं तुम्हाला इथं दाखवतोय की पहिल्या नाण्यावरती खाली राईटला या ठिकाणी जे आहे पहिल्या नाण्यावरती तुम्हाला श्री उलटा आहे या ठिकाणी. ओके आणि या नाण्यावरती पतीचा त उलटा आहे. ओके ह्या डायमेकर्सच्या मिस्टेक त्या ठिकाणी झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारचे डायमिस्टेक आपल्याला पाहायला मिळतात. आता या गोल्ड करन्सीकडे
हा आहे होन जो मी तुम्हाला सुरुवातीलाही दाखवला होता. सुरुवातीला एक दाखवला आणि आता पाच दाखवतोय, म्हणजे एकूण मिळून मी तुम्हाला या व्याख्यानामध्ये सहा होन दाखवले. बऱ्याच जणांचा समज आहे की आज फक्त दोन किंवा तीन होन उपलब्ध आहेत, मी तुम्हाला सहा इथं फोटोसहित दाखवतोय. आणि माझ्या रिसर्चनुसार जवळजवळ 20 ते 22 होन आज उपलब्ध आहेत. त्यातले बऱ्यापैकी होऊन मी पाहिलेले आहेत. आणि माझ्या स्वराज्य चलन पुस्तकामध्ये मी ऑल ओव्हर वर्ल्डच्या म्युझियम्स वगैरे सगळ्यामधले जवळजवळ 18 होऊन त्या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्री राजाशिव पुढच्या बाजूवर आहे आणि मागच्या बाजूवर छत्रपती आहे. तर या पद्धतीचे ते होऊन आहेत. आता महाराष्ट्र सरकारने एक होऊनची प्रतिकृती जारी केली होती. ही ती होऊनची प्रतिकृती आहे ज्यावरही म्हणजे एवढाच होन असतो. म्हणजे साधारणतः माझ्या बोटाला जर तुम्ही अंदाज घेतला तुमच्या लक्षात येईल की हा होन केवढा असला पाहिजे. म्हणजे ही स्क्रीनवर जी नाणी तुम्हाला दिसत आहे ती त्या साईजची आहे, तर तो अंदाज तुम्हाला येतो. ओके, तो सर हा सोन्याचा होन होता शिवाजी महाराजांचा म्हणजे आहे. आणि यावरतीही तुम्हाला विविधता अक्षरवर्णामध्ये वगैरे पाहायला मिळते. नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट आपण पाहूया की ही नाणी कशा पद्धतीने टांगसाळीत केली जायची. कॉइन मिंटिंगच्या टेक्निक, ही नाणी जी आहे डायस्ट्रक पद्धतीने ही नाणी टांगसाळीत केली जायची. म्हणजे खालचा बेस असायचा हा जो तुम्ही पाहताय, त्यामध्ये तुम्हाला प्लॅनचेट ठेवलं जायचं, म्हणजे ब्लँक फ्लॅन ठेवला जायचा. वरची डाय ठेवली जायची आणि त्यावरती एक जण हातोड्याने मारायचा. या दुसऱ्या चित्रात तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी जर पाहिलं तर खाली हे लावलेलं आहे आणि एक जणाने ती डाय पकडलेली आहे, दुसरा जण त्यावरती हातोड्याने घाव करतोय. आणि हा घाव केल्याच्या नंतर या पद्धतीची नाणी तयार होत असत, टांगसाळीत होत असत. आता शिवाजी महाराजांच्या पैशाची आपल्याला एक डाय उपलब्ध झालेली आहे. ही एस डी गोडबोले जी आहेत त्यांनी ही डाय पब्लिश केली होती त्यांच्या एका रिसर्च पेपरमध्ये इंडियन कॉइन सोसायटीच्या. तर याचं वजन साधारणतः 25 ग्रॅम आहे. हे मिक्स मेटलचं आहे असं ते त्या ठिकाणी सांगतात. याबद्दल फार काही आपल्याला माहिती कळाली नाही, पण यावरती श्री राजाशिव रिव्हर्स आपल्याला लिहिलेलं दिसतं या ठिकाणी. आणि याचीच मी पॉझिटिव्ह करून हे केलेलं आहे. ओके, तर ही एक डाय आहे. त्यानंतर तुम्ही रायगडावर जर जाल तर रायगडावरती आपल्याला टांगसाळ पाहायला मिळते. दिस इज अ मिंट ऑन द रायगड फोर्ट विच वॉज कॅपिटल ऑफ स्वराज्य. ही या पद्धतीची टांगसाळ आहे. या ठिकाणी नाणी बनवली जायची, इथं थंडी केली जायची वगैरे अशा पद्धतीचं ते त्याचं वर्किंग होतं. तर तुम्हाला नक्कीच हे व्याख्यान आवडलं असेल अशी मी आशा करतो. आता आपलं स्क्रीन तर झालेली आहे त्यामुळे मला ओके. तर तुम्हाला हे व्याख्यान आवडलं असेल अशी आशा आहे. बऱ्यापैकी माहिती आपण यामध्ये कव्हर केली आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला आज कळली असेल असंही मला वाटतं. आणि याबद्दल जे काही प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाकू शकता किंवा मला पर्सनलाही तुम्ही मेसेज करू शकता. मी शक्य तेवढ्या उत्तर त्याची देण्याचा प्रयत्न करेल. आणि सिंधुजन अकादमीने आज म्हणजे सिंधुजन अकादमी सारखं चांगलं काम करते, त्यांना नेहमीच होईल तेवढा सहकार्य सर्वांनी करायलाच हवं. आणि आपण करतो आहोत. आज 143वं व्याख्यान होतं, सलग 142 व्याख्यान यापूर्वी झाले आणि आजचं 143वं. हे व्याख्यान तुम्हाला आवडलं असेल अशी आशा आहे. आणि पुढील व्याख्यानामध्ये आपण एखादा विषय घेऊन नक्कीच भेटूया. पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि याबद्दलचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तर नक्की मला कळवा. धन्यवाद.